आई शिरसाष्टांग नमस्कार। आई मी आनंदी आहे व देवाला प्रार्थना करते की तुम्ही सुखी रहा। पत्रास कारण की मी एक खळबळजनक वार्ता ऐकली आहे, जी ऐकून माझा नखशिंगा तो थरकाप उडाला। आई तुला मी मुलगी आहे असे समजल्यावर तू मला जन्म देण्यापासून रोकत होती, यावर माझा विश्वासच बसत नव्हता। माझी आई असं करू शकते? स्वतःच्या उदरात वाढणाऱ्या आपल्या लाडक्या मुलीला होणारे शास्त्राचे वार आई कसं काय सहन करू शकते? आई बर, मला फक्त तू एवढे सांग की हे सर्व मी ऐकले ते साफ खोटे आहे। खरं तर हे सर्व ऐकून माझाच थरकाप उडाला। आई मला मारण्यासाठी तू जे औषध घेणार होतीस ते माझ्या शरीरात यातना दे, त्या औषधामुळे मला खूप वेदना होतील ग। तू तर पाहू शकत नाहीस की ते औषध तुझ्या शरीरात मला किती निर्घुणपणे मारे। आई प्लीज मला वाचव, प्लीज आई मला वाचव। ते औषध तुझ्या शरीरातून मला असं बाहेर फेकेल जसे ओल्या हातातून साबण गळून पडतो। अगं देवासाठी तरी तू असं करू नको। हे पत्र मी यासाठी लिहिते की अजून तर माझा आवाजही येत नाही, मी सांगू तरी कुणाला व कसे? मला जन्म घेण्याची तीव्र इच्छा आहे, मला तुझ्या अंगणात एवढीशी पावले टाकत बागडायचे आहे, मला तुझ्या वात्सल्याने बहरलेल्या कुशीत खेळायचे आहे। आई बस मला फक्त एकदा तुझ्या कुशीत जन्म घेऊन दे, या चंद्रताऱ्याने युक्त आकाशात छताखाली जगण्याची संधी तर दे। मला